हे बघा, आपण आता म्हणतात वावरले बघू शकतो हे भव्य मोठ केवढा आहे बघा. ते कसं आहे ना असं ऐकताय बघा, इथं मोठं आहे असं. त्यावर जंगल आहे सगळं, पूर्ण जंगलातच मोठं आहे. इथं हे दिसतं बघा त्याचं, काय म्हणतात त्याला, शिखर. जंगलात मधोमध मोठं आहे, इकडे मोठं आहे असं. इथं नरेंद्र महाराजांचा हत्ती आवडतो आणि आशीर्वाद वगैरे देतोय बघू शकता. मित्रांनो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे तुमचं. आता आपण नानीज इथं आलो आहे, मठावाला भेट द्यायला. आम्ही कोकणात फिरायला आलेलो आहे, तर म्हणजे नानीजचा जो मठ आहे नरेंद्र श्री नरेंद्र महाराज यांचा, तो आपण बघायला आलो आहे. बघू शकता इकडं पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे, इथे गाड्यावरही लावतात आणि खाली इकडे मठ आहे, तिकडे जाऊया आपण बघायला. चला, व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर रोजच्याप्रमाणे सबस्क्राईब करा विसरू नका. खालचं जे लाल बटन आहे ते क्लिक करा. चला बघा नानीचं मठ. लोक बघतो नानीच देऊ कसलं बाहेर. पूर्ण लाल माती आहे आणि चिऱ्यांचं सगळे आहे. इथं पार्किंगची व्यवस्था सगळी आहे, मोठं स्पेस आहे भरपूर. त्या गाड्यावर आज गर्दी भरपूर आहे वाटतं, रविवारचा दिवस आहे ना त्यामुळं. इकडे पप्पाने आमचा संजय थांबल्या. चला बघा नानीज मठ खाली. चला नानीज मठावर जाऊया, गाणी वगैरे सुरू आहेत खाली मठावर. मस्त होतो ना प्रसन्न गार आहे, ते झाड वगैरे लावले शांत होतो ना, लोक वगैरे चावलेलं बसले. तिथून खाली आता रस्ता पायरे झाड वगैरे. तिकडे जेवणाचं शिक्षण आहे वाटतं प्रसाद विश्वकर्मा भंडार करून पायरे बघा सगळ्या चिरजे पायरे आणि तय तो मोठा आहे. मित्रांनो हे बघा हे मोठ आहे. आता आम्ही आलेलो आहे मोठाजवळ, इथनं वरनं पायऱ्या सगळे येते त्याच्या वाटा भरपूर आहे. इकडनं म्हणायला असे इकडनं म्हणाले गर्दी भरपूर आहे. ते प्रसादाला लाईन लागल्या हा मठ केवढी गर्दी आहे भरपूर आहे. प्रसाद आलाय सद्गुरू काड सिद्धेश्वर महाराज प्रसाद आला. हे बघा आपण आता म्हणतात वावरले बघू शकतो हे भव्य मोठ केवढा आहे बघा. ते कसं आहे ना असं अँगल ना पूर्ण दाखवत मस्त रथातली प्रतिकृती आहे पूर्णपणे. रथात मंदिर आहे असं भरपूर मोठं आहे. बॅक साईड आहे रत्नागिरी, पलीकडे पण माहीत आहे मंदिर. हे
पिंपल काढे येतात. हे भव्य मंदिर रे सजवलं कसं बघा मस्त. गरुडावर श्री विष्णू बसलेत. मंदिरात आत प्रवेश तिथून असतोय. सिंहांचे पुतळे उभारले गेले आणि आत मंदिरात जायला हा मार्ग आहे. भव्य हत्तीत एक पुतळे उभा केले बघा दोन्ही साईडला इकडे तीन इकडे तीन या पायऱ्या. बघा तुम्ही बघू शकता हा मठ आहे पूर्ण. इकडे हत्तेरे लावल्यात आणि इथलं मस्त पैकी सौंदर्य काय होत आहे या मठाच्या इकडे पूर्ण सगळे जंगल आहे असं पूर्ण खतरनाक वाटते. ऍक्युरेट इथं मठ ह्या जंगलाच्या मध्येच सगळा पूर्ण म्हणजे बांधलाय. आत प्रवेश आहे पण मोबाईलवर यूज करू दिले त्यामुळे बाहेरचं फक्त तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. हे जंगल आहे पूर्ण त्या बाजूला अशी वाट वगैरे ह्यातच त्यांनी केली आहे पूर्ण. हे बघा आणि हे पूर्ण इकडे जंगल आहे असं जंगलात मधोमध मठ आहे इकडे मठ आहे असं पन्नास वगैरे ठेवलं तुम्ही. हे बघा प्रसादाला गर्दी केवढी आहे इकडे प्रसाद आहे लाईन केवढी लागली आहे बघा तिथे लाईन दुसरी इकडे पण लागली आहे अशी गर्दी फुल आहे भाविकांची. रविवार आहे त्यामुळे तर भरपूरच. योगा इथं मोठ आहे असं त्यावर जंगल आहे सगळं पूर्ण जंगलातच मोठ आहे. इथं हे दिसतं योगा त्याचं काय म्हणतात त्याला शिखर तिथं आम्ही खायला आलो असं वर वाटवडे जाते तिकडे वर पार्किंग गर्दी फुल आहे. आज संजू वडील आमचा इथं चला जाऊया का संजू फोटो काढायला. सावली मस्त आहे तर सावली तर वर जरा बघू शकता कसलं वातावरण मस्त आहे. स्पीकरवर आरती वगैरे लागली वाटतं पूर्ण जंगलात असं हे मठ आहे मोठा आश्रम लावले त्याने आंबेवरही लागले त्याला बारीक बारीक पण तोडायला परवानगी नसणार आहे रामाला आणतील इथे. चला संजीव जाय का चला की ऊन लागायला जोरा दादा कोकणात तावते जरा पण एवढं पण नाही कारण की आता शेवट महिना आहे मे महिना त्यामुळं पावसाचं आता आगमन होईलच त्यामुळं रस दमटपणा कमी आहे. इथं ओरिजिनल हत्ते आपल्याला दिसलाय मस्तच. इथं नरेंद्र महाराजांचा हत्ते आवडतोय आणि आशीर्वाद वगैरे देतोय बघू शकता रिअल हत्ते. गाडी घेऊन आलं आता पार्किंगची आणि आता बसच्या मस्त वेळ जाऊया आपण खाली सगळी खालच्या म्हणजे मंडळी गेल्यात खाली आपण बसतो आता चला कुपन घ्यायला लागते पार्किंगला सांगावे पूर्ण खाली रस्ते गेलेत ते आता ती त्याच्यावर
इथनं लोक वर येतात म्हणतात. तिथं मस्तपैकी सुवर्ण मंदिर असेल काय बघा, पण पाण्यात सुवर्ण एकदा लेप लावले असेल. एंट्रीचं गेट आहे, वर गाड्या जातात आणि तिथं मस्त आहे. मला भारी वाटले छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि जिजाऊ मातेचं हे एक देखावा आहे. शंकराची मूर्ती आहे, मावळे आहेत आणि असं भव्य किल्ल्याचं स्वरूप दिलं आहे त्यांना. आणि तो पाणी आहे बघा खाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे नानीजमधला हा नरेंद्र महाराजांचा मठ आपण बघितला सगळा. तर मी ते जरा झाडाखाली थांबे, जरा ब्लॉग शूट करा, कारण की बाहेरहून भरपूर आहे असं आहे. तो मी धुवून आलो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपल्या कमेंटद्वारे, आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा विसरू नका मित्रांना. चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.